नमस्कार, गावगाडा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण पाहत आहात आजची सर्वात मोठी बातमी. तुळजापूर तालुक्यातील मौजे सावरगाव सज्जावरती कार्यरत असणाऱ्या तलाट्यांना लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोनं पकडलं रंगे हात. सविस्तर वृत्त पाहण्यापूर्वी जर आपण अद्याप गावगाडा न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. प्रशासनाला लाजवेल असा प्रकार मौजे सावरगाव तालुका तुळजापूर येथे समोर आला असून येथील गाव कामगार तलाठी साहेब यांना लाच घेताना अँटी करप्शन पथकाने ताब्यात घेतले. रवींद्र दत्तात्रय आंदाने असं या तलाठ्याचं नाव आहे. पांडुरंग गणपत राऊत या शेतकऱ्याने आपली स्वतःची शेतजमीन पत्नी व मुलाच्या नावे करण्यासाठी फेरफार दस्तऐवज तयार केलेला होता. हा दस्तऐवज अत्यंत रितसर असून देखील तलाठी साहेबांनी खातेफोड करण्यासाठी 15,000 रुपयांची मागणी पांडुरंग गणपत राऊत या शेतकऱ्याकडे केलेली होती. मात्र सेटलमेंट करून 10,000 रुपयावरती फेरफार ओढण्याचं तलाठी आंदने यांनी कबूल केलं आणि 2 मार्च 2023 आजच्या दिवशी सुमारे 3:30 सुमारास अँटी करप्शन ब्युरोनं अचानक धाड टाकून तलाठी रवींद्र दत्तात्रय आंदने यांना रंगेहात 10,000ची लाच घेत असताना रंगेहात पकडलेलं आहे. पांडुरंग राऊत हे मूळचे सावरगावचे आहेत, मात्र त्यांची शेतजमीन केमवाडी हद्दीत आहे. रवींद्र आंदने साहेबांकडे सावरगाव आणि केमवाडी या दोन्ही गावचा तलाठी सज्जा आहे. पांडुरंग राऊत यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस अधीक्षक श्री संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो औरंगाबाद, त्याचबरोबर प्रशांत पांडुरंग संपते पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो उस्मानाबाद, तसेच श्री विकास राम राठोड पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद. अँटी करप्शन ब्युरोच्या या पथकाने अचानक सावरगाव तलाठी कार्यालयावरती छापा टाकला आणि श्री रवींद्र दत्तात्रय आंदने या तलाठी अधिकाऱ्यास 10,000 रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडलं. पुढील कायदेशीर कार्यवाही त्यांच्यावरती करण्याचे काम सुरू आहे. केव्हा होणार महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, याचं दुःख याची खंत महाराष्ट्रातील सामान्य जनतेला होत आहे. परंतु जनताही या भ्रष्टाचाराला कुठं ना कुठंतरी जबाबदार आहे. ज्याप्रमाणे पांडुरंग राऊत यांनी भ्रष्टाचार विरुद्ध धाडस दाखवले, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य जनतेनं धाडस दाखवणं खूप गरजेचे झालेले आहे.